सर्वात प्रथम मी आरसे सर आणि पीएम सर यांचे आभार मानेन, कारण त्यांनी करिअर या विषयावर मार्गदर्शन केले आहे मला. जो विषय असा आहे की ज्या त्यामुळे पालक आणि विद्यार्थी यांच्यावर सतत टेन्शन असते, आणि त्याचं मार्गदर्शन करून त्यांनी खूपच छान काम केले. माझे सांगायचे झाले तर माझी मुलगी 8वीत आहे, तिच्यासाठी मी फाउंडेशन कोर्सची तयारी सुरू केली होती, पण DMIT च्या मदतीने मला तिचा आता नक्की कोणत्या विषयामध्ये कल आहे हे कळल्यामुळे मी तिला त्याच गोष्टीकडे घेऊन चाललेले आहे. त्यामुळे ती सुद्धा खूप खुश झाली आहे की तिला तिच्या आवडीच्या काम आवडीच्या गोष्टीतच आता तिला काम करायला मिळणार आहे आणि त्यातच तिचे करिअर. Before going to Soham Consultancy, in my mind there was a lot of confusions about my daughter's career, that which field she should choose and in which field she can score up a good marks, which career is good for her. And after meeting them, after giving a taking the consultancy from that team of Soham Consultancy, it was an awesome experience. They had cleared my all the doubts, and now that my daughter is also getting improved in her weakness and getting more and more strength on her strength points, and it was a very much good experience. And so much a big thankful to Soham Consultancy team. Thank you. नमस्कार. आज आम्ही पूर्ण फॅमिली आमच्या मुलांबरोबर इथं DMIT चं आमचं टेस्ट झालं होतं, तर त्यामध्ये आम्हाला एवढा सुंदर अनुभव आलेला आहे. मनाचे सगळे एवढी क्लॅरिटी झालेली आहे मुलांना घेऊन, कारण किती आपण शिकलेलो असलो तरी जेव्हा पालकत्व येतंय आणि जेव्हा मुलांचा विषय येतंय तेव्हा आपल्या भावना पण त्यात येत असतात. तर त्यामध्ये मुलांचं भविष्य पुढे कसं घेऊन जायचं, आपण ॲज अ पालक म्हणून कसं राहायचं, त्याची एवढी सुंदर क्लॅरिटी दिली की आता 100% आश्वासन झालं मुलांच्या भविष्याबद्दल. आणि त्या लेडीज आहे, मी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा केला होता. तर माझ्या सोम लाईफ कन्सल्टन्सीमध्ये मी DMIT बद्दल ऐकलं होतं, तर मी DMIT केलं तिकडनं. त्याच्यामध्ये मला स्पोर्ट्स फील्डमध्ये करिअर बद्दल सांगितलं. त्याच्यानंतर मी KE11 मधनं पर्सनल ट्रेनिंगचा कोर्स केला आणि आता मी युरो फिटनेस मध्ये जॉबला आहे. माझा फोटोग्राफी हा छंद आहे, मला आवडते, आणि मी आता त्याचा कोर्स सुद्धा करणार आहे FC कॉलेज मधनं. आणि मी क्रिकेट सुद्धा खेळतो PDC Under-19. गुड आफ्टरनून. नमस्कार. सोम लाईफ कन्सल्टन्सीला मिस्टर PM सरांना, माझ्या मुलासाठी मी करिअर कन्सल्टंटसाठी आलो होतो आणि मला जे पाहिजे होतं ते भेटलेलं आहे करिअरच्या संदर्भात. ते मी मागचं 2 वर्ष मी शोधत होतो पुण्यात, आणि शाळेत पण एकदा झालं होतं सिंहगड स्प्रिंग गॅलेमध्ये, पण तिथं काय एवढं आम्हाला एक्सपेक्टेशन काय एवढं भेटलं नाही आम्हाला पोरासाठी. पण इकडं जे आम्हाला भेटलंय ते PM सर आणि सोम कन्सल्टंटवाले अनालिटिकल ते सगळं फिंगरप्रिंट्स म्हणून करतात, हे तसं आम्हाला सिस्टम कुठेही नाही भेटली पुण्यात. ते माग 2 वर्ष आम्ही शोधत होतो. ते एक प्रकारे एक्स्ट्रॉलॉजर सारखं झालं ते पुढं फ्युचरसाठी पोरासाठी, आणि माहीत पडलं की आमचा पोरगा कुठं जाऊ शकतो आणि त्या पाथला आम्ही जाऊ शकतो, म्हणजे इंजिनियर असो डॉक्टर असो काही असो XYZ. तर त्या फिंगरप्रिंट्समधूनच आम्हाला कळलं की आमचा पोरगा कुठं केपेबल आहे. बस त्यासाठी आम्हाला आता ती पाथ आम्हाला भेटलेला आहे. धन्यवाद सोम कन्सल्टंट. मी मिसेस रचना संग्राम कदम, मी बारामतीहून आली आहे काउन्सिलिंगसाठी. मला व्हॉट्सअपच्या माध्यमातून सोहमच्या बाबतीत समजले. इथे येऊन बऱ्याचशा शंका समाधान यांची उत्तरं मिळाली, सरांचं मार्गदर्शन चांगलं मिळालं, मुलांच्या बाबतीत काय डिसिजन घ्यायचे ते कळालं, मुलांच्यासाठी आपण काय करू शकतो, त्यांना कसा वे मिळू शकतो हे DMIT टेस्ट याच्या माध्यमातून कळालं.